हरिओम श्रीराम नाथ नाथसंविद माझं नाव मोतीराम मोतीरामशी नरहारे डोंबिवली उपासना केंद्र वेस्ट मी बापूंकडे ऑगस्ट महिना दोन हजार चारपासून जातो आहे आणि तेव्हापासून मला बरेचसे अनुभव आलेले आहेत पण त्यातलं मी एक अनुभव सांगू इच्छितो मदतीला धावणारा माझा बापू अनिरुद्ध बापू ही गोष्ट म्हणजे जवळजवळ दोन हजार बाराची माझ्या मुलीच्या बाबतीत घडलेली गोष्ट आहे माझ्या मुली म्हणजे कोपर हॉस्पिटलला माझ्या मिसेसचा कोर्स चालू होता प्रेग्नेंटचा आणि तो कोर्स पूर्ण करता करता नऊ महिने झाले नऊ महिने झाल्यानंतर दि, दिवस आहे एकोणतीस नोव्हेंबर त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस होता त्या दिवशी बापूंचा वाढदिवस होता आणि त्या सेवेला पण माझं नाव मी दिलं होतं सेवेला पण जायचं होतं मला पण अचानक सकाळी नऊ वाजता माझ्या मिसेसच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि ती बोलते अहो माझ्या पोटात दुखतो आहे आणि मी म्हटलं अगं जाऊ दे रात्री जरा झोपण्यामध्ये वगैरे त्रास झाला असेल आणि त्यामुळे दुखत असेल पण नाही हो बोलले भरपूरच दुखतोय म्हटलं चल मग जिथे आपण कोर्स लावला होता तिथेच जाऊया म्युन्सिपल हॉस्पिटलला कोपर हॉस्पिटलला घेऊन गेलो तिला आणि नऊ वाजता केस पेपर घेतला आणि नंबर लावला डॉक्टरांकडे आणि डॉक्टरांकडे नंबर लावल्यानंतर जवळजवळ आमचा साडे अकराला नंबर लागला साडे अकराला नंबर लागल्यानंतर डॉक्टरांनी तिथे तिला तपासलं वगैरे तपासल्यानंतर डॉक्टरांनी मला कॅबिनमध्ये बोलावलं आणि सोबत कोण आहे म्हणून तिला विचारलं आणि तिने सांगितलं माझे मिस्टर आहेत मग मिस्टरांना बोलावं म्हणून सांगितलं आणि मला आवाज दिला सिक्युरिटीने मी आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर मला विचारलं नरारी आतमध्ये या आणि मी गेल्यानंतर सांगितलं की केस तर खूप क्रिटिकल आहे हां क्रिटिकल आहे म्हटलं म्हटलं तर मा मला घाम फुटला तिथे क्रिटिकल पहिल्यांदाच त्यांनी घाबरवलं हो मला डॉक्टरांनी म्हटलं काय झालं म्हटले जे पोटामध्ये बाळ आहे तो बाळ फिरतच नाही आहे आणि बाळ फिरत नसल्यामुळं लेडीजला धोका असतो हा हा पर्याय माझ्यापुढे ठेवल्यानंतर मी घाबरलो आणि थोडं किंचित आता बापूंचं स्मरण केलं ठीक आहे म्हटलं चालेल मग काय करावं लागेल ते म्हणजे आत्ताच्या आत्ता तुम्ही इला डायरेक्ट वाडियाला किंवा के एम हॉस्पिटलला घेऊन जावा इथे मा आमच्या इथे काहीही उपचार नाही आहे आता म्हणजे एवढ्या वेळात मी आता काय करू आणि कुठे हिला घेऊन जाऊ एकतर नवा महिना ज संपलेला होता आणि जायचं म्हटलं तर खूपच क्रिटिकल होतं मला पण आणि तेवढ्यात माझा भाऊ मला सुचलं की त्याला फोन करावं त्याला भरपूर माहिती होती आणि तो मला काहीतरी हे करेल आणि अचानक बापूंनी ते सुचवलं आणि मी त्याला फोन केला अरे दादा कुठे आहेस तो बोलतो मी घरीच आहे अरे म्हटलं असं असं हॉस्पिटलला झाला आहे आणि तुझ्या वहिनीची तब्येत बिघडली आणि तुला ताबडतोब यावं लागेल दादा बोलला तो हॉस्पिटललाच थांब मी लगेच एक दहा मिनटात आलो आम्ही थांबलो आणि थांबल्यानंतर तो आला तिथे आणि आम्हाला सोनोग्राफी करायला पाठवलं होतं तो सोनोग्राफीचा आम्ही लेटर पण घेऊन आलो सोनोग्राफी आणलं दाखवलं मग याच्याकडे भावाकडे दिला मी आणि भावाने आतमध्ये कॅबिनमध्ये घेऊन गेला डॉक्टरांकडे आणि डॉक्टरांना दाखवलं दाखवल्यानंतर डॉक्टरांनी त्याला पण तोच सल्ला दिला मला जो दिला की म्हणे ह्या क्रिटिकल का आहे तर तो बाळच फिरत नाही आहे आणि बाळ न फिरल्यामुळं आमचा काहीही इलाज नाही आहे ते एकतर तुम्ही वाडियाला घेऊन जावा के एमला घेऊन जावा कुठेही घेऊन जावा पण इथे काहीही त्याचा उपचार होणार नाही दादा पण थोडा वेळ हा झाला आहे भाऊ पण आणि ठीक आहे बोलला काय हरकत नाही दादा बोलला चल बाहेर घाबरू नको तो आम्हाला दोघांना पण धीर देत होता पण तिथं धीर देत होता कोण हे मला समजलं की माझा बापूच देतो हो आहे मला धीर तो म्हणजे एकदम त्या दिवशी त्याचं नाईट असणं रात्रीला तो येणं सकाळी मला फोनवर ताबडतोब भेटणं आणि ताबडतोब येणं म्हणजे हे मला कोणाचा तरी आधार पाहिजे होता आणि बापू म्हणतात मी तुमच्यासाठी सर्व मार्ग समोर खुल्ले केलेले आहेत आणि त्याने बरोबर तो मार्ग मला खुला केलेला होता भावाचा आणि भाऊ आला सगळं झालं चला बोलला बाहेर घेऊन आला आणि बोललं की आता काय करायचं घाबरू नकोस आपण वाड्याला वगैरे कुठं जायचं नाही आहे आणि माझी मुलगी दोन हजार सातला डोंबिली रतनबाई गरडा म्हणून एक ट्रस्ट आहे हॉस्पिटल तिथं ती तिचा जन्म झाला होता आणि तिचे पेपर माझ्याकडं होते होते म्हणजे घरी होते आणि मला बोललं दादा आपण दिपालीचं जे जन्म झाला ते तुझ्याकडं पेपर आहेत का आत्ता म्हटलं आहेत पण घरी आहेत म्हणजे ताबडतोब जा आणि ताबडतोब घेऊन ये मी बाईकवर गेलो आणि ताबडतोब ते कागदपत्र घेऊन आलो म्हणजे फाईल घेऊन आलो आणि तोपर्यंत तो आणि माझी मिसेस ते हॉस्पिटलला पोहोचले आणि मी घेऊन गेल्यानंतर तिथं हॉस्पिटलला गेलो आम्ही आम्हाला जाईपर्यंत जवळजवळ इकडनं बोलून वगैरे जाईपर्यंत आम्हाला दोन वाजले दोन वाजल्यानंतर तिथं गेल्यानंतर ते गरडा हॉस्पिटलमध्ये गेलो आणि एंट्री केली तिथं चौकशी केली तर त्यांनी बोलले डॉक्टरांना बोला आणि डॉक्टरना कॅबिनमध्ये जाऊन आम्ही दोघं भेटलो तर डॉक्टर पहिल्यांदा तर ते नाहीच बोलले कारण तुम्ही कोर्स जे केलेला आहे ज्या हॉस्पिटलला कोर्स केला तिथंच घेऊन जावा कारण आम्ही इथं काहीच करू शकत नाही आत्ताचं पोझिशन त्या लेडीजचं एवढं क्रिटिकल आहे आम्ही पण काहीच करू शकत नाही पण भाऊ आणि मी बोललो हे बघा पहिलं जे मूल जन्मलं इथंच जन्मलेलं आहे शिजर झालं होतं पहिल्यांदा पण आणि इथंच झालेलं आहे हे पण ते पडले डॉक्टर बोलले की तेव्हा आम्ही कोर्स इथं दिला होता नऊ महिन्याचा कोर्स आम्ही इथं दिला होता म्हणून आम्ही तो पार पाडला आहे पण तुम्ही आत्ताचा कोर्स जे केलेला आहे तिकडं केलेलं आहे तरी पण बघा म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केलं भावाने आणि मी पण रिक्वेस्ट केलं ठीक आहे बोलले काय हरकत नाही आम्ही ॲडमिट करून घेऊ आणि त्यांनी ॲडमिट केलं जवळजवळ पाच वाजता नॉर्मल तर ते बोलले होणारच नाही आहे नॉर्मल होणार नाही सिजरिंगच करावं लागेल आम्ही म्हटलं काय हरकत नाही आणि आमच्याकडनं फॉर्म पहिलंच भरून घेतलं होतं की बाबा हे पहिली आता पहिली मुलगी होती ही पण आता एक दुसरा मूल आहे की ऑपरेशन वगैरे करायचं का आम्ही हो म्हणून सांगितलं होतं आणि ते फॉर्म भरलं दोघांचे मिसेसची आणि माझी पण सही घेतली आणि ठीक आहे बोलले आणि पाच वाजता तिचा जन्म झाला मुलीचा जन्म झाल्यानंतर त्यांनी ट्रेमध्ये टाकून आणला तर तो काय बाळ रडत नव्हतं काही नाही आणि एवढंसं छोटंसं बाळ होतं एकदम आणि डॉक्टर त्या ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले बाहेर आणि आम्ही बसलो होतो आम्हाला बोलले की नरारे कोण आहे मी म्हटलं मीच आहे अहो बोलले बाळ खूप क्रिटिकल आहे बाळाची वाचण्याची शक्यता खूप कमी आहे म्हटलं का हो डॉक्टर तिचं वजन फक्त एक किलो सातशे ग्रॅम आहे बोलले ती वाचू शकत नाही ही गॅरंटी मी देऊ शकत नाही म्हणे म्हटलं डॉक्टर साहेब म्हटलं बघा काहीतरी नाही म्हणे तुम्ही फॉर्म पण भरलेले आहे ऑपरेशन पण करणार आहात तर दुसऱ्या मुलाचं काय मी म्हटलं नाही दोनदा अशी जर झालं मला चालेल म्हटलं जर वाचली तर माझी म्हटलं आणि गेली तर देवाची मला काहीही पड पण माझा एकच विश्वास होता की माझ्या बापूंवर हा पार तुन, तुन, मला पार त्याच्यातून संकटातून काढेल आणि नंतर बाळ रडत नव्हतं म्हणून त्यांनी घेऊन गेले झालं ऑपरेशन वगैरे करून टाकलं आणि डॉक्टर बाहेर आले आणि मला बोलले अचानक समोर आले बघतात तर काय माझ्या मला पण पे खिशाला पेन होती आणि त्यांच्या खिशाला पण बापूंची पेन होती अरे हरिओम हो, मी म्हटलं हरिओम हो, तुम्ही बापू बघतं मी पण बापू बघतं ते बालरोगतज्ज्ञ तिथं होते ऑपरेशनच्या वेळेस अरे आता काही टेन्शन घ्यायचं नाही कारण बापू आहेत आणि तुम्ही आज गेले नाही का वगैरे असं विचारत होते तिकडे सेवेला वगैरे मी म्हटलं सेवेला नाव दिलं होतं पण नाही जाणं दान। झालं दान। नंतरची गोष्ट तिला आतमध्ये घेऊन गेले बाळाला आणि मला कॅबिनमध्ये बोलवण्यात आलं साडेपाचला कॅबिनमध्ये बोलवलं म्हटले नर रे या बाळाचं आम्ही काय गॅरंटी देऊ शकत नाही कारण खूप बाळ क्रिटिकल आहे रडत पण नाही काहीच नाही म्हटलं आता काय करू तेवढ्यात मग म्हटले तुम्ही एक अर्ध्या तासानंतर मला भेटा मी त्या अर्ध्या तासासाठी बाईक घेतली आणि घरी गेलो घरी गेलो पहिल्यांदा पाय धुतले नाही धुतले तोच माझ्या बापूसमोर उभा राहिलो आणि बापूसमोर अगरबत्ती लावली आणि निरंजन पेटवली आणि बापूंना हात जोडून बोललो बापू बघ तुझ्याशिवाय मला कोणीच नाही ते कारण तू आहेस म्हणून मी आहे आणि हा जो बाळ आहे तुझा आहे याला कसं वाचवायचं ते तू बघ मला आता काहीही कळत नाही कारण माझी जे कॅपॅसिटी आहे किती आहे ते तुला माहिती आहे माझ्याजवळ पैसा किती आहे ते तुला माहिती आहे आता मार्ग तू दाखवणार आहेस आणि लगेच उदी लावली थोडी उदी घेतली आणि हॉस्पिटलला आलो हॉस्पिटलला आलो तर लगेच मला डॉक्टरने बोलला अरे नरे अरे तुम्हाला कधीपासून मी आवाज देतो आहे तुम्ही कुठे गेला होता नाही म्हटलं सर खाली गेलो होतो आलो बरं ये बोलले आतमध्ये बोले मला एक ऑप्शन्स आहे म्हटले आपल्याकडं ते जर सक्सेस झालं तर तुमचं खूप मोठं नशीब आहे म्हटलं चालेल सांगा अडीचशे रुपयाचे दोन इंजेक्शन आहेत बोलले आम्ही ते बाळाला दोन वेळेस देऊ जर या इंजेक्शननी बाळ रडला किंवा बाला आणि बाळाने हालचाल जर केलं तर नो प्रॉब्लेम म्हटलं ठीक आहे आणि त्यांनी मला अडीचशे रुपयाचे मेडिकलमधून दोन इंजेक्शन आणायला लावले ते इंजेक्शन आणून दिले आणि संध्याकाळी त्यांनी एक रात्री इंजेक्शन दिलं तर रात्री इंजेक्शन दिलं ते लेडीज हॉस्पिटल असल्यामुळं जेंट्सना तिथं परमिशन नसतं आणि माझे सासूबाई आणि मिसेस हॉस्पिटलला राहिले मी घरी गेलो तर बारा वाजता बाळ बरोबर रडायला लागलं बारा वाजता रडा रडायला लागल्यानंतर ला त्यांनी मला आधीच सांगितलं होतं दूध पावडरचे वगैरे ते बॉटल वगैरे आणून ठेवा आणि तुम्ही जावा बारा वाजता बाळ रडला म्हणून त्यांनी काय केलं हॉस्पिटलला आतमध्ये गेले आणि त्यांनी बघितलं तर बाळ एकदम रडायला लागलं एक, ला ला। एक इंजेक्शनमुळे एवढं फरक पडला आणि दीड वाजता परत दुसरं इंजेक्शन दिलं दीड वाजता दुसरं इंजेक्शन दिल्यानंतर ज्यावेळेस ते जिबेवर असं बोट ठेवून बघितलं तेव्हा तो बोट चोखायला लागली ती म्हणून ते दुधाची बाटली लावली तिला पावडरची आणि सकाळी मी मला कसली झोप येतो मी बापूंचा धावा करत होतो करत होतो फक्त बापूंना बोलत होतो बापू बघ काय करशील ते तू बघ आणि खरंच सकाळी उठलो लवकर आंघोळ वगैरे केले आणि बत्ती वगैरे करून निघालो हॉस्पिटलला गेल्यानंतर एकदम बाळ असं हातपाय हलवायला लागलं हलवायला लागलं आणि मी एकदम बापूंना म्हटलं अंबज्ञ कारण मला माहीत होतं की बापू हा खूपच समोरचे जे संकट असतात तो आधीच निरसन करतो आहे पण आपल्याला काय असतं की त्यावेळेस काय करावं हे सुचत नाही परत त्या बाळाला आज ती बाळ माझं सहा वर्षाचं झालेलं आहे पहिल्या वर्गामध्ये आज शाळेत जाते ते एकदम टकाटक आहे पण एवढंच आहे तिला फक्त आणि ते फक्त बापू पाहिजे उदीशिवाय ती बाहेर पडत नाही उदी लावल्याशिवाय शाळेत जात नाही आणि शाळेत जाताशिवाय गेले जाता आणि बापूंना म्हणणार बापू चला माझ्यासोबत शाळेत आणि माझ्यासोबत बसा आणि खरोखरच हाय बापूंमुळेच हे प्रकार घडतात आणि बापूंमुळेच हे असे संकट निरसन होतात आणि आपण सुखी होतो श्रीराम नाथ नाथसवेत